इस्रायल आणि गाझापट्टीत सुरू असलेल्या युद्धाच्या नवनव्या बातम्या आपल्या रोज कानावर पडत आहेत आणि हळूहळू या युद्धाची व्याप्ती वाढत चालली आहे की काय असा प्रश्न आपल्या मनात उत्पन्न होतो, कारण सुरुवातीला हमाससोबत सुरू झालेला संघर्ष, पुढे हिजबुल्ला आणि आता हौती जे चाचे आहेत, समुद्री चाचे, त्यांच्यावर हल्ले होत आहेत हे आपल्या कानावर येते. तर या सगळ्याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे, जाणून घ्यायचं आहे. आपल्यासोबत आहेत अनिकेत काळे, जे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे विश्लेषक आहेत आणि अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटचे फेलो आहेत. तसंच त्यांनी यावेळी आणि आत्तापर्यंत अनेकदा आंतरराष्ट्रीय राजकारणावरती लिहिलेले देशांतर्गत राजकारणाचे विश्लेषण केले. अनिकेतजी, तुम्ही पहिल्यांदा काय सांगाल इस्रायल आणि गाझाचं सुरू असलेले युद्ध, म्हणजे हमाससोबत सुरू झालं, हमासचे प्रमुख मारले गेले, त्यावेळी वाटलं होतं की आता हे युद्ध थांबेल, युद्ध संपेल, परंतु पुन्हा एकदा इस्रायलकडून आक्रमक पवित्रा घेत त्यांनी हिजबुल्लाच्या कमांडरला मारून टाकलं. त्यानंतर मग हिजबुल्लासोबत शस्त्रसंधीची एक प्रस्ताव अमेरिकेचा आणि फ्रेंचकडून गेला होता, पण तो नाकारला. हे युद्ध नेमकं कधी संपणार आहे आणि इस्रायलचं जे ऑपरेशन सुरू आहे त्या ऑपरेशनचा एंड किंवा निष्कर्ष काय असू शकेल, कन्क्लुजन? सोमेशजी, आत्ता या विषयावर कुठली कमेंट करणं थोडंसं अवघड ठरेल, कारण ज्या पद्धतीने आपण इस्रायलवरतीचं आक्रमण झालं आणि त्यात हजारो निष्पाप नागरिकांचे बळी गेले, त्याच्यावरचा सगळा ठपका इस्रायलनी हमास आणि हिजबुल्ला या दोन संघटनांवरती ठेवला होता आणि त्यांचा बदला घेतल्यानंतर की काय हे युद्ध थांबेल असं कुठेतरी वाटत होतं. म्हणजे जुलै महिन्यात जेव्हा इस्माईल हानियाला इराणमध्ये त्यांनी मारलं त्यानंतर असं वाटत होतं आता हे थांबेल, आणि त्याच वेळेस एक अशी परिस्थिती निर्माण झाली होती की इराण आणि बाकीचे मुस्लिम देश जे पॅलेस्टीनला सपोर्ट करत आलेले आहेत नेहमी, ते सगळे मिळून इस्रायलवरती आक्रमण करतील की काय, आणि इस्रायल आता बॅकफूटवर जाईल असं जेव्हा एक चित्र निर्माण झालं, तर त्याच काळात एक महिन्याच्या अंतरात, दोन महिन्याच्या अंतरात इस्रायलनी दोन गोष्टी केल्या. पहिले म्हणजे पेजर बॉम्ब आणि वॉकी टॉकीच्या सहाय्याने त्यांनी दक्षिण लेबनॉनमध्ये जिथे हिजबुल्लाचा गड आहे तिथे हिजबुल्लाची ग्रासरूट लेवलची सगळी जे कॅडर आहे त्यांना संपवण्यासाठी त्यांनी जवळजवळ पेजर 3 ते 4 हजार पेजरचा ब्लास्ट घडून आणला, कॉर्डिनेटेड ब्लास्ट घडून आणला असं म्हटलं जातं, आणि त्यामध्ये साधारण 3 ते 4 हजार लोक जखमी झाले, 40-50 हिजबुल्लाचे अतिरेकी मारले गेले. नंबर दोन, युद्ध थांबेल, इस्रायलवरती अटॅक होईल या सगळ्या शक्यता तर बाजूलाच राहिल्या, पण हिजबुल्लानी त्यांचा जुना शत्रू, इस्रायलनी त्यांचा जुना शत्रू आणि हिजबुल्लाचा जो प्रमुख आहे नसरल्ला याला मारण्यात त्यांनी यश मिळवलं, आणि ही सगळ्यात मोठी मोसाची आजपर्यंतची आपल्याला अचीवमेंट म्हणता येईल. कारण इस्रायलवर ज्यावेळेस आक्रमण झालं त्यावेळेस दुनियाभरात नावाजलेली मोसाद संघटना काय करत होती अशी टीकेची जोड या मोसादवरती उठत होती. कुठे ना कुठे मोसादवरती पण एक प्रेशर होतं की आपल्याला स्वतःला प्रूव्ह करायचं आहे, आपल्या स्वतःला क्षमता जगाला दाखवून द्यायच्या आहेत. म्हणून मोसादनी इराणमध्ये ज्या पद्धतीने इस्माईल हानियाला मारलं किंवा हिजबुल्लाचा जो प्रमुख होता नसरल्ला त्याला लेबनॉनमध्ये मारलं, या सगळ्या ह्याच्यामध्ये प्रथमच त्यांनी इराणियन इंटेलिजन्स म्हणजे इराणियन गुप्तहेर संघटनेत घुसखोरी करून माहिती मिळवली की काय अशी शक्यता आंतरराष्ट्रीय स्तरावरती व्यक्त केली जाते. याचाच एक मला म्हणजे इथेच मी मला तुम्हाला विचारायचं आहे आणखीन एक गोष्ट अशी की मोसादवर त्यावेळी प्रश्न उपस्थित केले गेले होते की तुमचं इंटेलिजन्स काय करत होतं एवढा मोठा हल्ला झाला, आणि ऑक्टोबर म्हणजे आता पुढच्या 7 ऑक्टोबरला, येत्या 7 ऑक्टोबरला एक वर्ष पूर्ण होईल या युद्धाला, आत्ता जे त्यांनी केलं आहे म्हणजे त्यावेळेससुद्धा भारताने इस्रायलची बाजू घेतली, म्हणून मध्यंतरी आपण पाहिलं की भारताच्या समुद्री हद्दीत हुती चाच्यांनी, हुती पायरेट्सनी दोन व्यापारी जहाजांवरती कब्जा केला होता जे आपल्याला सोडवायला जावं लागलं होतं. त्यानंतर आता त्यांनी इस्रायलनी थेट हुतींवर हल्ला सुरू केलेला आहे, तर या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहताय? हा पुढचा टप्पा मला वाटतं इस्रायलनी या युद्धात आणलेला आहे. हौती जे बंडखोर आहेत, हौती बंडखोर यमेनमध्ये 5-6 वर्षापासून म्हणजे अरब स्प्रिंग नंतर त्यांची यमेनमध्ये लढाई सुरू आहे, आणि कुठे ना कुठे हिजबुल्ला असू देत, हौतीज असू देत किंवा हमात असू देत, यांना सगळ्यांना कुठे ना कुठे इराणचा एक सपोर्ट आहे असा दावा लोक करत असतात नेहमी. त्यामुळे आता इराण ज्यांना ज्यांना ज्या ज्या सेपरेटिस्ट ग्रुपला, ज्या ज्या फुटीरतावादी ग्रुपला सपोर्ट करत आणि भविष्यात जे कोणी इस्रायल विरुद्ध उभे राहू शकतात अशा सगळ्यांचा खात्मा करायचा की काय, अशा नियोजनाने इस्रायल या युद्धात उतरलं की काय अशी शंका येते आहे. आणि दुसरं म्हणजे हे सगळं बघत असताना जेव्हा आपण बघतो की सरप्राइझिंगली इस्रायलवरती कुठलंही प्रेशर आत्ता क्रिएट करण्यात आलेलं नाही आहे. मुस्लिम देशांचं एकत्रित स्टेटमेंट येत आहेत पण त्याची एवढी जरब इस्रायल घेत नाही किंवा इस्रायलला त्याचा धाक वाटत नाही आहे. आणि अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत जो बायडन यांनीसुद्धा कुठे ना कुठे नसरल्ला जे मारला गेला त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना जस्टिस मिळेल असं स्टेटमेंट करून कुठे ना कुठे इस्रायलला त्यांनी पाठिंबाच दर्शवलेला आहे. त्यामुळे आत्ताच्या क्षणाला इस्रायलनी चौफेर युद्ध
आपल्या शत्रूंविरुद्ध उघडलं आहे की काय अशी स्थिती आहे. आणि येणाऱ्या काळात ज्या पद्धतीने हानियानंतर हिजबुल्ला प्रमुख नसरल्लानंतर हौथींवर केलेलं आक्रमण असू देत, या सगळ्या गोष्टींमुळे बघता इस्रायल येणाऱ्या काळात युद्ध थांबवेल अशी तरी शक्यता कुठेही वाटत नाही, कारण त्यांच्यावर आत्ता कुठल्याही प्रकारचा दबाव दिसत नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आत्ता ज्या बातम्या येत आहेत नसरल्ला मारला गेल्यानंतर, ज्या बातम्या आंतरराष्ट्रीय मीडियातून येत आहेत, ज्या महत्त्व म्हणजे ज्यांच्यावरती आपण विश्वासार्ह मीडिया आपण ज्याला म्हणतो त्यांच्याकडून येत आहेत, त्याच्यामध्ये ही बातमी येते इराणने आपले जे प्रमुख आहेत खोमेनी यांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. म्हणजे इराणचा किती इस्रायलचा किती धसका इराणने घेतला आहे आत्ताच्या परिस्थितीत हे याच्यावरून कळतंय. म्हणजे खोमेनींचं तुम्ही नाव घेतलं म्हणून मला नक्की विचारावं असं वाटतंय की सध्याचा इराण म्हणजे खोमेनींचा इराण आहे असं आपण म्हणतो. आणि खोमेनींनी जी इराणियन रिव्हॉल्युशन म्हणून आपण आत्तापर्यंत ज्याचं ओळखतो की पूर्वी एकेकाळी पुरोगामी असणारा इराण हा एकदम कट्टरवादी इस्लामिक देश झाला आणि त्यानंतर त्याची आत्तापर्यंतची वाटचाल ही त्याच पद्धतीने सुरू आहे. आणि दरम्यानच्या काळामध्ये त्या खोमेनींना सुरक्षित स्थळी जावं लागते या युद्धानंतर, तर मग इस्रायलचं पुढचं टार्गेट इराण असणार आहे का, तुम्हाला काय वाटतं? हा सगळ्यात मोठा एक प्रश्न आहे की स्वतःच्याच देशात त्यांना सुरक्षित स्थळी जावं लागतंय आणि ते पण आत्ता या युद्धजन्य परिस्थितीमध्ये, तर हा एक नक्कीच मेसेज आहे की इराण कुठे ना कुठे थोडंसं बॅकफूटवर आहे. त्याच्यामागे दोन कारणं आहेत. गेल्या 3 वर्षात इराणमध्ये हिजाबला घेऊन असेल त्यामुळे महिलांची मोठी मोठी आंदोलनं झालेली आहेत. एका महिलेने हिजाब न घातल्यामुळे तिला मारहाण केली होती. त्यांच्याकडे एक पोलीस असतात विशिष्ट प्रकारचे, त्यांना धार्मिक पोलीस म्हटलं जातं. धार्मिक पोलिसांच्या रिव्हॉल्युशनरी गार्ड IRG इराणियन रिव्हॉल्युशनरी गार्ड मारहाण केली होती, त्याच्यात तिचा मृत्यू झाला. सरकार प्रायोजित आहेत की धार्मिक आहेत? धार्मिक पोलीस आहेत हे सरकार. ते त्यांचं काम आहे की धर्माप्रमाणे सगळीकडे गोष्टी होत आहेत की नाही, त्यांना एक खूप अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे तिच्या मारहाणीत ज्या महिलेचा मृत्यू झाला त्याच्यानंतर मग इराणमध्ये खूप मोठे आंदोलन उभे राहिले होते. कुठे ना कुठे इराणियन गव्हर्नमेंटने स्वतःला अरब स्प्रिंगपासून वाचवलं होतं. जेव्हा अरब स्प्रिंग झाली तेव्हा वाटत होतं इराणमध्ये पण बदल होईल, तेव्हा इराण सक्सेसफुल झालं. आणि आता इराणला अशी कुठेतरी भीती वाटते जर उद्या इस्रायलने आपल्यावर आक्रमण केलं आणि आपण इस्रायलशी लढायला गेलो तर देशांतर्गतच आपल्याविरुद्ध बंड होऊन आपल्याला लोक उलथावून लावतील, या द्विधा मनस्थितीत इराण असल्यामुळे इस्रायलने हे चांगल्या पद्धतीने ओळखलं. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती पण अमेरिका असू देत किंवा सगळ्यांना इराणची परिस्थिती माहिती आहे, त्यामुळे कुठेतरी इस्रायल एवढ्या बोल्ड स्टेप या राजकारणात घेत आहे. म्हणजे इराणचा जो मूळ पूर्वीचा धर्म आपण ओळखतो झोरास्ट्रियन किंवा आपल्याकडे आपण रूढार्थाने त्याला पारसी धर्म म्हणून ओळखतो किंवा इराणी चहा इराणी हॉटेल या अग्निपूजक असा जो पंत आहे, तर ते पुन्हा एकदा तिथे जात आहेत त्याकडे वळत आहेत अशाही बातम्या मध्यंतरी आल्या होत्या. यात किती वस्तुस्थिती आहे आणि खरोखर इराणने जर युद्धात आता उडी घेतली इस्रायलसोबतच्या तर इराणमध्ये अंतर्गत बंडखोरी होऊ शकते का, बंडाळी होऊ शकते? 100% इराणियन सरकारला कुठे ना कुठे तीच भीती सतावते, कारण जो बंडखोरीचा आवाज आहे गेल्या 2 वर्षात इराणमध्ये तो खूप वाढलेला आहे. कुठे ना कुठे सगळ्या तरुणाईमध्ये असं आहे की आपल्यावर जी बंधनं आलेली आहेत ती कुठेतरी मूलतत्ववादामुळे आलेली आहेत आणि त्यांना स्वतःच्या परंपरांकडे परत जायचं आहे. थोड्या प्रमाणात बऱ्याच वेळेस इराणनी आपल्या विद्यार्थीचे पूर्वी बाहेर खूप प्रमाणात शिकायला जात होते त्याच्यावरती पण बंधनं घातली आहेत, कारण ती बाहेर शिकून इराणविरुद्धही बरेच प्रोटेस्ट त्यांनी केले होते. म्हणजे पुण्यातच आपल्या 6-7 वर्षापूर्वी इराण सरकारच्या विरुद्ध प्रोटेस्ट झालं होतं मोठ्या प्रमाणावरती. तर इराण सरकारला कुठेतरी ही भीती आहे की आपला कंट्रोल जर थोडासा सैल झाला तर आपल्या विरुद्धच देशांतर गटबंड होईल आणि आपली सत्ता उलथवून टाकली जाईल. म्हणून इराणही बॅकफूटवर आहे, त्यामुळे हिजबुल्ला असू देत हमास असू देत हौती असू दे यांना कुठे ना कुठे सपोर्ट करणारा समर्थन देणार इराण या सगळ्या परिस्थितीत बॅकफूटवर दिसतो आणि याची पुरेपूर जाणीव इस्रायलला आणि त्याचा पुरेपूर फायदा इस्रायल घेऊन आपल्या सगळ्या शत्रूंचा निपात करण्यासाठी चौफेर युद्ध इस्रायलने आत्ता छेडलेलं आहे. एक आणखीन प्रश्न असा आहे की ज्यावेळी इस्रायलचा जन्म झाला त्यानंतरच आजूबाजूला सगळ्या इस्लामिक देशांनी वेढलेला हा एक छोटासा देश होता आणि त्यावेळेसही अनेक प्रतिज्ञा करण्यात आल्या होत्या, त्या थोड्याफार प्रमाणात इजिप्तमधून झाल्या त्या इराणमधून झाल्या असतील, की आम्ही इस्रायलला भूमध्य समुद्रात ढकलून टाकू आणि याचं अस्तित्व आम्ही एक दिवस संपवून टाकू. आणि तेव्हाचे जे सगळे इस्लामिक देश होते
ते सगळे यावेळी मात्र फक्त स्टेटमेंटवर स्टेटमेंट इश्यू करत आहेत, निषेधावचा निषेध करत आहेत फक्त इस्रायलचा, पण कोणीही इस्रायलवरती हल्ला करायला धजावत नाही आहे. तर अशी परिस्थिती काय आहे, म्हणजे फक्त इराणची नाही पण इतरही जे इस्लामिक देश आहेत ते सुद्धा इराण इस्रायलच्या बाबतीत भूमिका घ्यायला का घाबरत आहेत? थोडंसं मध्य पूर्वेतलं राजकारण सुद्धा त्याला थोडंसं जबाबदार आहे, कारण मध्ये 3-4 वर्षापूर्वी सगळ्या GCC कंट्रींनी मिळून कतारला बॅन केलं होतं. त्यांचं असं म्हणणं होतं की कतार हा टेररिझमला फंडिंग करतो आहे, त्यामुळे कतारला त्या पॉलिटिक्समधून आयसोलेट केलं होतं. इराण थोडासा आयसोलेटेड आहे अरब कंट्रींपासून. इजिप्तमध्ये रिव्होल्यूशन झालं, ट्युनिशियामध्ये रिव्होल्यूशन झालं, त्यामुळे मागच्या 10 वर्षात भूराजकीय परिस्थिती जी अरब कंट्रीची आहे तीच बरीचशी बदललेली आहे. दुसरं, सौदी अरेबिया स्वतः एक रिफॉर्मिस्ट स्टेटच्या दिशेने वाटचाल करत आहे. दुबईबरोबर संबंध सुधारवण्यासाठी यांनी इस्रायलनी खूप प्रयत्न केले, त्याचा परिणाम झाला की बुर्ज खलिफावरती इस्रायलच्या इंडिपेंडन्स डेच्या दिवशी तो झेंडा दाखवण्यात आला होता. तर या सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणून कुठे ना कुठे इस्रायलची जी डिप्लोमॅसी एक सक्सेसफुल होताना दिसतीये आणि दुसरीकडे त्यांची युद्धनीती पण सक्सेसफुल होताना दिसतीये, त्यामुळे अरब कंट्रींमध्येच कुठेतरी भेद करून इस्रायल या सगळ्यांचा फायदा आत्ता घेताना आपल्याला दिसतंय. एक आणखीन प्रश्न असा आहे की भारताची भूमिका कायम इस्रायल पॅलेस्टाईनचा जेव्हा कधी विषय आला, म्हणजे अगदी 1977 सालचं अटल बिहारी वाजपेयींचं एक भाषण आहे दिल्लीतलं, त्याचाही संदर्भ अनेकदा दिला जातो की पॅलेस्टाईनच्या बाबतीत भारताची भूमिका हीच असेल की पॅलेस्टाईनची भूमी मोकळी करावी, इस्रायलने जितकी काही घेतली असेल ती परत देऊन टाकावी. भारताने कायम बॅलेन्स्ड भूमिका घेतली. पहिल्यांदा अटल बिहारी वाजपेयींच्या काळात इस्रायलचे पंतप्रधान भारतात आले आणि त्यानंतर पहिल्यांदा नरेंद्र मोदींच्या काळात इस्रायलचा भारताचा पंतप्रधान इस्रायलमध्ये गेला. तर ही जी भारताची कायम बॅलेन्स्ड भूमिका होती, त्यांनी कधी युद्धात फार भूमिका घेतली नव्हती. यावेळेस मात्र गेल्या वर्षी आपल्याला आठवते की 7 ऑक्टोबरला हल्ला झाला आणि साधारण 8-9 ऑक्टोबरच्या दरम्यान पंतप्रधान मोदींनी ट्विट करून थेट इस्रायलचं समर्थन केलं आणि या हल्ल्याला दहशतवादी हल्ला असा त्याचा उल्लेख केला होता. त्याचा परिणाम म्हणून आपल्याला जम्मू काश्मीरमध्ये काल म्हणजे हसन नसरल्लाचा मृत्यू झाल्यानंतर काश्मीरमध्ये एक गर्दी पाहायला मिळाली आहे. PDPने डिक्लेअर केलं की आम्ही आज रॅली काढणार नाही. तर नसरल्लाच्या मृत्यूचा किंवा इस्रायल युद्धाचा खरोखर भारतीय मुस्लिमांवर किंवा भारताच्या राजकारणावर कितपत परिणाम होईल? तसं बघायला गेलं तर भारताने कुठल्याही प्रकारच्या दहशतवादाचा नेहमीच विरोध केलेला आहे आणि विशेष करून मोदी सरकार आल्यानंतर भारताच्या आंतरराष्ट्रीय राजकारणामधला जो हस्तक्षेप आहे तो प्रामुख्याने वाढलेला आहे. म्हणजे रशियावर बंधन असताना रशियाकडून तेल घेणं, रशिया युक्रेन युद्धात मध्यस्थीची भूमिका दाखवण्याचा एक प्रयत्न करणं, किंवा इस्रायल पॅलेस्टाईन जे युद्ध चालू आहे वर्षानुवर्ष त्यामध्ये दोघांच्या बाजूनी एक बॅलन्स्ड भूमिका घेणं, या पद्धतीने जे मोदी सरकार आत्ताचं काम करत आहे त्याचा एक परिपाक म्हणून मला जे वाटतं भारतात जी काही निदर्शनं काश्मीरमध्येच झाली, फक्त भारत हा एवढा मोठा देश आहे त्याच्यामध्ये निदर्शनं जी झाली ती फक्त काश्मीरमध्येच झाली आणि मला असं वाटत नाही की त्याचा कुठलाही परिणाम भारतीय राजकारणावरती आत्ता मेजर किंवा मोठ्या प्रमाणावर दिसेल, कारण आपल्याकडे पॅलेस्टाईनला घेऊन कधीतरी जय फिलिस्तीनचाही कधीतरी घोषणा आपल्याकडे दिल्या गेलेल्या आहेत, पण ते एक लिमिटेड स्वरूपात, अगदी खूप लिमिटेड स्वरूपात ते आहे, त्याचे इम्पॅक्ट आहे. आपल्या भारतीय राजकारणाचे जे परिवेश आहेत ते टोटली वेगळे आहेत, त्यामुळे त्याचा फार इम्पॅक्ट येणाऱ्या काळात भारतीय राजकारणावर दिसेल असं वाटत नाही. काश्मीर, पॅलेस्टाईन, पॅलेस्टाईनवरती मुस्लिमांवर अत्याचार होत आहेत, काश्मीरमध्ये मुस्लिमांवरती अत्याचार होत आहेत, ही नेहमीच मूलतत्ववाद्यांनी आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवरती घेतलेली भूमिका आहे, त्यामुळे त्या दोन गोष्टींना एकत्रित जोडणारा फोर्स म्हणजे मूलतत्ववादी तत्व आहेत. तर तेच तत्व या गोष्टींना जोडून या भूमिका घेत असतात असं मला वाटतं. बरोबर, नक्कीच. म्हणजे इथे लक्षात घेण्यासारखं असं आहे की भारतात अन्यत्र कुठे यावरून काय झालं, मग यामध्ये कुठेतरी शिया सुन्नीचा अँगल असू शकतो का की नसरल्ला शिया लीडरशिप होती आणि भारतात बहुसंख्य मुसलमान हे सुन्नी आहेत त्यामुळे त्यांना फार आपुलकी वाटत नसावी असं काही आहे? याच्यात शिया सुन्नीपेक्षा राजकीय अँगल जास्त आहे, कारण जेव्हा तो राग आवळवला जातो काश्मीरचा त्याच्यासोबत पॅलेस्टाईनचाही राग आवळवला जातो, त्यानंतर आता चीनमधला त्या विघूर प्रांतातल्या मुस्लिमांचाही राग आळवला जाऊ लागला, तर यांची कुठेतरी पॉलिटिकल एक मजबुरी आहे सगळ्यांची, त्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ आम्ही उतरलो हे त्यांना दाखवणं फार गरजेचं आहे तिथल्याही फंडामेंटलिस्ट लोकांना, म्हणून ती भूमिका घेतली जाते. याच्यात शिया सुन्नीपेक्षा राजकीय स्वार्थ आउट ऑफ कंपल्शन केलेलं आहे की उद्या पॅलेस्टिनियन लोक काश्मीरी लोकांना प्रश्न विचारू शकतात की आम्ही तुमच्यासाठी एवढा प्लॅटफॉर्मवरती आहोत, तुम्ही व्हॉट यू डीड फॉर अस, तर ते आउट ऑफ कंपल्शन केलेली गोष्ट आहे बेसिकली, त्याचं पॉलिटिकली इंटरनॅशनल पॉलिटिक्स लक्षात घेऊन केली गेलेली ती कृती आहे. एक शेवटचा प्रश्न असा आहे की आता इस्रायलच्या जन्मानंतर इस्रायलने पहिलं युद्ध लढलं, त्यानंतर मग पुन्हा 6-day वॉर म्हणून आपण ओळखतो, त्यावेळेस इस्रायल एकाच वेळी 3-4 देशांशी लढला आणि जिंकला.
त्यानंतर 1992 साली इस्रायलनी हिजबुल्लाच्या कमांडरला मारलेले, यापूर्वी हमासच्या अनेक मोठमोठ्या दहशतवाद्यांना, फुटीरतावादी नेत्यांना इस्रायलनी मारले, आणि त्यानंतर आता इस्रायलनी पुन्हा एकदा हसन नसरल्ला जो हिजबुल्लाचा प्रमुख आहे त्याला मारून टाकलं आहे, आणि त्यानंतर आता हुतींच्या विरोधात, हमासच्या विरोधात इस्रायल उतरलं आहे. यानंतर तरी जो मध्य आशियातील म्हणजे मिडल ईस्टमधला, मध्यपूर्वेतील जो संघर्ष आहे तो कुठेतरी शांत होईल किंवा त्याला पूर्णविराम मिळेल अशी अपेक्षा या युद्धानंतर तरी केली जाऊ शकते का? कारण आत्तापर्यंतचा इतिहास पाहता अनेकदा इस्रायलनी युद्ध लढली आहेत आणि जिंकली देखील आहेत आणि त्यांच्या शत्रूंचा खात्मा देखील केला आहे. फक्त यावेळेस पहिल्यांदा इतकं मोठं युद्ध, म्हणजे वर्षभर चालू असलेले युद्ध, सुरू असलेले युद्ध इस्रायल लढते नाही. तर इस्रायलची आत्तापर्यंत स्टाईल अशी राहिली की 3-4 दिवसात युद्ध आटपायचं आणि आपल्या शत्रूंचा नायनाट करून परत आपल्या आपल्या कामधंद्याला लागायचं. तर आता पहिल्यांदा असं घडतंय, तर यानंतर तरी एक पूर्णविराम लागेल या सगळ्या संघर्षाला? मला असं दिसत नाही येणाऱ्या काळात असं होईल असं वाटत नाही, कारण पूर्णविराम लागायचा असतं तर इस्माईल हानियाच्या मृत्यूनंतरच तो लागला असता, किंवा लेबनॉन, साऊथ लेबनॉन जिथे हिजबुल्लाचा ताबा आहे तिथे काही अटॅक करून इस्रायल थांबला असतं. पण इस्रायलची जी मानसिकता आणि त्यांना जे यश मिळतं आहे आत्ता, ते यश मिळतं आणि त्यांच्यावर दबाव कुठलाही नाही. युद्ध ते का थांबवतील? त्यांच्या शत्रूचा नाश करायला ते निघालेले आहेत, त्यांच्यावर कुठलाही आंतरराष्ट्रीय दबाव नाही. जसं तोच प्रश्न असा होता की इस्रायल युद्ध थांबवणार नाही, परंतु इस्रायल ज्या पद्धतीने त्यांच्या शत्रूचा नाश करायला निघालेले, तर इस्रायल त्यांचे सगळेच शत्रू संपवू शकेल का? कारण आत्तापर्यंत त्यांनी जितके शत्रू संपवले ते पुन्हा त्यात कोणी ना कोणीतरी नवा तयार झाला आणि त्याने नेतृत्व हातामध्ये घेतले, तर इस्रायलच्या म्हणजे शांतता प्रस्थापित होईल का या अर्थाने? एका बाजूने त्याचा दुसरा अर्थ असा देखील आहे की इस्रायल आपले सगळेच शत्रू संपवू शकेल असं होणार नाही, कारण अजून पण इराणियन बॅक बरेचसे ग्रुप इराकमध्ये ॲक्टिवेट आहेत, यमेनमध्ये ॲक्टिवेटेड आहेत. ते सगळ्यांनी प्रतिज्ञा केलेली आहे, इस्माईल हानियाच्या मृत्यूनंतर असू देत किंवा नसरल्लाच्या मृत्यूनंतर असू देत, त्या सगळ्या लोकांनी प्रतिज्ञा केली आम्ही इस्रायलला संपवून टाकू, आणि त्यांच्याकडे ग्राउंडवर लढणाऱ्यांची युद्धांची संख्या मोठी आहे या सगळ्या सेपरेटिस्ट आणि आतंकवादी गटांकडे. त्यामुळे हे सगळे गट येणाऱ्या काळात इराण यांना कसं ॲक्टिवेट करते, पण इराणच्या समोर सगळ्यात मोठं जे चॅलेंज आहे या सगळ्यांचं नेतृत्व कोण करणार? कारण पेजर बॉम्बच्या माध्यमातून ग्राउंडवरची सेना संपवलेली, आणि मागच्या काळात इराणनी आणि मिडल आणि टॉप मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो कॉर्पोरेट भाषेमध्ये, ती हिजबुल्ला आणि हमासची सगळी संपवून टाकली. त्यामुळे यांना नेतृत्व देणार कोण? आणि इराणचं जर सुप्रीम लीडर स्वतः सुरक्षित जागेच्या ह्याच्यात आहे तर ते स्वतःला प्रोटेक्ट करतायत, सध्या ते स्वतःला सुरक्षित करतायत. अशा वेळेस स्वतःचं घर सांभाळून इस्रायल विरुद्ध लढायला जी फोर्स त्यांना तयार करायला जो वेळ लागेल तो काळ कदाचित लोटेल. त्या काळात इस्रायल स्वतःला अजून सक्षम करेल आणि भविष्यात त्यांच्यावर जी आव्हाने येतील ती पेलण्यासाठी इस्रायल अजून सज्ज होईल. तर आपल्यासोबत होते अनिकेत काळे. स्वाभाविक वेगवेगळ्या वेब सिरीज किंवा चित्रपटांच्या माध्यमातून असेल किंवा कायमच भारतीयांना ज्या इस्रायलच्या शौर्याचं, त्यांच्या मोसादचं, त्यांच्या सैनिकी प्रशिक्षणाचं आकर्षण वाटलेलं आहे किंवा कौतुक वाटलं आहे, तो इस्रायल सध्या युद्ध लढतो आहे चारही दिशांना, आणि याबाबतचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न हा अनिकेत काळे यांनी आपल्यासोबत केलेला आहे. पुन्हा भेटू एका नव्या विषयासह. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांतसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.